म्हणजे तुम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जण पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत काढ्यात ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे नमस्कार. बादशाह मसाला प्रस्तुत आम्ही सारे खवय्येच्या आजच्या भागात मी सुजाता जोशी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण आलोय ठाण्याला मिसेस स्वाती जाधव यांच्या घरी. तर चला त्यांच्याशी भरपूर गप्पा मारूया आणि काही छान छान रेसिपीज त्यांच्याकडनं शिकूया. नमस्कार. नमस्कार. मला ओळख करून देता सगळ्यांची. माझं नाव स्वाती अमित जाधव. आमच्या सासूबाई विमल शिवाजी जाधव. हे सासरे शिवाजी सुखदेव जाधव. नमस्कार. ही धीराची मुलगी आयुषी आनंद जाधव आणि हा माझा लहान मुलगा रुद्रामित जाधव. तुम्ही काय करता? मी ब्युटी पार्लर. पहिल्यापासूनच का आता चालू झालं? एक वर्ष झालं. आधी काय घरी हाऊस वाईफ होती. मग अचानक ब्युटी पार्लरचं वगैरे कसं सुचलं? आता मुलंही मोठी झाली घरी असा वेळ असतो म्हणून. मग दोन्ही कसं मॅनेज करता ते करणं आणि हे? कारण मुलं लहान आहेत ना. सासूबाई असतात ना लहान मुलांना. अच्छा. मग तुम्ही काय करता काकू? मी घरीच असते. मग नातवंड तुमच्याकडे असतात? म्हणजे फुल त्यांचे लाड होत असतील घरी. आजी असते म्हटल्यावर आणि काय हवंय. आणि काका तुम्ही? मी रिटायर. आणि आधी काय करायचं? मी दुसान लिओन मध्ये सर्व्हिस लोड. अच्छा. 2006 रिटायर. मग तुम्हाला जेवण वगैरे करण्याची आवड आहे पहिल्यापासून? कुठल्या प्रकारचं जेवण करायला आवडतं जास्त? महाराष्ट्र. आणि तुमच्या घरी कसल्या प्रकारचं जेवण होतं जास्त? व्हेज जास्त. व्हेज म्हणजे तिखट का गोड? नाही मीडियम. मीडियम. तुला काय आवडतं? गोड आवडतं का तिखट? तिखट. तिखट आवडतं. आणि तुला? आणि बाकी तुमच्या घरी कोण कोण असतं? माझं मिस्टर दीर आणि जावला. तुम्ही जॉईंट? एक मुलगी माझी मोठी. अच्छा. जॉईंट फॅमिली मध्ये? जॉईंट फॅमिली. ओके. वा, त्याची एक अजून मजा. सगळ्या मुलांना एकत्र खेळायला पण मिळतं. खूप मजा येते. आणि सणांना वगैरे तर जास्त मजा येत असेल? खूप मजा येते. सगळे जमून मग नवरात्रीत वगैरे मजा करता? खूप खूप मजा येतो. खाली दांड्या वगैरे असतो. अरे वा. मग आज तुम्ही आम्हाला कुठल्या रेसिपीज दाखवताय? थोपा सूप रेसिपी, सनान रेसिपी आणि सीताफळ रबडी रेसिपी. ओके. वेगळीच नावं आहेत. आपण तुमच्या किचन कडे वळूया. आपली पहिली रेसिपी कोणती? थोपा सूप रेसिपी. थोपा हे नाव का त्याचा? हा चायनीज प्रकार. अच्छा. ओरिजिनली चायनीज प्रकार आहे. मग मला साहित्य सांगता? हे बॉईल टोमॅटो, बॉईल नूडल्स, लसूण, साखर, सोया सॉस, मीठ, चिली सॉस, क्रीम आणि आलू. सगळ्यात आधी काय करायचं? बॉईल टोमॅटो. हा साल काढलेला आहे का? हो हो, साल काढलेला आहे. आलं लसूण, साखर चवीपुर, मीठ. मीठ घालू? हो. एवढं? हो हो. आता आता हे मिक्सर मधून ग्राइंड करून घ्यायचं. एकदम फाईन? हो. ओके. मग आधी ते करून घेऊ. हो. आता आपलं हे वाटण करून तयार झालंय. आता पुढे हे कढईत पाणी टाकून डायरेक्ट म्हणजे तूप वगैरे तेल काही नाही? काहीच नाही. थोडं पाणी घालू? हो. मस्त हेल्दी सूप आहे. म्हणजे तूप वगैरे काहीच नाही, तेल नाही ह्याच्यात. ओके. आणि हे नूडल्स जे आपण घेतले ते वाफवले? बॉईल करून घेतले. ओके. त्याच्यात मीठ घातलंय का बॉईल करताना? नाही नाही, ह्याच्यातच. आलं लसूण असल्यामुळे ऑलरेडी असं मस्त वास आलाय त्याला. आता नूडल्स घालूया सगळे. अजून हेल्दी करायचं असेल तर व्हीटचे पण मिळतात ना? हो, ते पण मिळू शकतात.
आणि ते शिजलेले आहेत ऑलरेडी. परत अजून एक कुकर आले की गॅस बंद करून सोया सॉस चिली सॉस. ओके आता सोया सॉस आणि किती एक एक चमचा एक एक चमचा चिली सॉस. आता थोडी क्रीम घाल एक चमचा एवढं. हो पण थोडस क्रीम लागतंच नाही तर त्याला असं अगदी पानसट होऊन जात ना सू. हो आणि मैदा घालण्यापेक्षा क्रीम घातली. क्रीम नसेल तर आपली दुधाची साय घातली तरी चालेल. अच्छा हे फ्रेश क्रीम घेतलंय का वेगळं बाहेरचं? थोडस मीठ किंचित मीठ. अरे आपली रेसिपी तयार आहे. हो सुपर फास्ट स्पीड. हो चला तुम्ही पटापट साहित्य आणि कृती लिहून घ्या. थुपा सूप बनवण्यासाठी लागणारं साहित्य वाफवलेले टोमॅटो, वाफवलेले नूडल्स, लसूण, साखर, सोया सॉस, मीठ, चिली सॉस, क्रीम आणि आलं. कृती, प्रथम एका बाउल मध्ये वाफवलेले टोमॅटो घेऊन त्यामध्ये आलं, लसूण, साखर आणि मीठ घालावं आणि हे मिश्रण मिक्सर मधून एकत्र वाटून घ्यावं. कढई गरम करून त्यामध्ये टोमॅटोचं हे मिश्रण आणि पाणी एकजीव करून घ्यावं. त्यामध्ये वाफवलेले नूडल्स, सोया सॉस, चिली सॉस, क्रीम आणि मीठ घालून उकळवून सूप सर्व्ह करावं. आता वळूया पुढच्या रेसिपीकडे. तर ही गोवा स्पेशल रेसिपी तुम्ही कुठनं शिकलात? सासूबाईंकडनं शिकली. अच्छा तुम्ही मूळ गोव्याचे आहात का? नाही नाही आम्ही खानदेशी जळगाव. अच्छा ओके. सो त्यांच्या हाताखाली तुम्ही शिकलात. मग मला साहित्य सांगता. एक वाटी तांदूळ, एक वाटी तोडी, तोडी म्हणजे ताडी असते ना ती, साखर, मीठ आणि सुकं खोबरं. आपल्या आता सगळ्यात आधी आपण काय करणार? हे रात्री तांदूळ रात्रभर भिजत ठेवलेले आहे. 12 तास म्हणजे भिजवलेले? 12 तास भिजवलेले तांदूळ आहेत. ओके ते बाउलमध्ये याच्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं फक्त तांदूळ. अच्छा पाणी नाही आलं का? वाटताना ती थोडी तोडी टाकायची असते ना त्यामुळे. आणि हा साधारण कधी करतात प्रकार? काही सणाला वगैरे? असंच मुलांनाही खूप आवडतात लहान मुलांना. सासरच्या आणि माहेरच्या जेवणाच्या पद्धतीत मध्ये काय फरक वाटला तुम्हाला? काहीच नाही. काहीच नाही सेमच. सेम अरेंज मॅरेज होतं तुमचं? हो अरेंज मॅरेज पण मला नात्यातच दिलं, मावा सत्याच्याच घरी दिलं. अच्छा मग काय माहितीच. आता ह्याच्या सुकं खोबरं म्हणजे काय प्रमाण घ्यायचं? सुकं खोबरं एक वाटी तांदूळ असेल तर अर्धी वाटी सुकं खोबरं. अर्धी वाटी सुकं. हो ओके. ह्याच्याबद्दल तोडीबद्दल मला विचारायचं आहे, हे नेमकं काय आहे एक्झॅक्टली? हे आपलं नारळाचं ताडी असते ना त्याच आहे. वाटताना थोडं थोडं घालायचं, जाता नाही घालायचं, वाटताना थोडं. मग ह्याच्यासोबत हे वाटून घेऊया. हो ओके. आता हे वाटून घेतलं आपण, ते साधारण एवढं पातळ होईल एवढं. आपलं इडलीला पीठ कसं असतं टाकतो आपण, त्यात ह्याचं ताडीचं काही प्रमाण असतं का? एवढं पातळ एवढं पातळ होईल एवढं पातळ होईपर्यंत करायचं. हो ओके. आता ह्याचं आपण पुढे काय करायचं? याच्यात थोडी मीठ आणि साखर टाकायची चवीपुरता. फार गोड असतो का हा पदार्थ? नाही नाही फार गोड नाही, साखरेचं प्रमाण दिसतं ते. आता ह्याचं आपण काय करणार? हे पूर्ण मिक्सर मधून ग्राइंड केल्यानंतर हे 4 तास भिजू ठेवायचं. म्हणजे आता आपण साखर मीठ घातल्यानंतर हो 4 तास अजून असंच ठेवायचं. मग आता हे आपण 4 तास ठेवून द्यायचं ना? हो ते ठेवून देऊया आणि मग इडली पात्र गरम करू. आता हे आपलं पाणी तापलंय ना? हो. आता ह्याच्यात हे भरायचं का? हो. याला तूप लावलेलं ना? अच्छा याला तूप. ठेवू याच्यात? हो. हे कशा बरोबर खातात सहसा? हे हे नारळाची चटणी सॉस नुसतं पण छान लागेल मला वाटतं. त्याला थोडीशी गोड चव पण आहे आणि नारळाची चव पण आहे. आणि हे किती दिवस टिकतं? हे तरी 2 दिवस तरी बाहेर टिकतं. 2 दिवस म्हणजे फ्रीज मध्ये वगैरे ठेवायला नाही लागत आपल्या इडली सारखं. हो हो इडली सारखं. ओके. आता हे किती वेळ वाफायचं असतं? आणि हे 15 ते 20 मिनिटं. 15 ते 20 मिनिटं वाफायचं आणि मग नंतर गरमागरम खायला तयार. ओके आम्ही वाफवून घेतो, तोपर्यंत तुम्ही पटापट साहित्य आणि कृती लिहून घ्या. सणन राईस बनवण्यासाठी लागणारं साहित्य 12 तास भिजवलेले तांदूळ, 1 वाटी डाळी, साखर,
मीठ आणि सुकं खोबरं। कृती प्रथम एका बाउल मध्ये भिजवलेले तांदूळ घेऊन त्यामध्ये सुकं खोबरं आणि ताडी घालून हे मिश्रण मिक्सर मधून वाटून घ्यावं। या वाटलेल्या मिश्रणामध्ये मीठ आणि साखर घालून ते 4 तास भिजवत ठेवावं। इडली पात्रामध्ये 15 ते 20 मिनिट वाफून डिश सर्व्ह करावी। आता वळूया आपल्या पुढच्या रेसिपीकडे। तर मला या सीताफळ रबडीचं साहित्य सांगता? हो, दूध, साखर, सीताफळ, गर काढलेला आहे, मखवा, केशर, वेलची पूड आणि ड्रायफ्रुट्स। सगळ्यात आधी काय करायचं? दूध आटवायला ठेवायचं। ओके, सगळं घालू? हो हो सगळं। ही रबडी हा प्रकार खरा आपल्याकडचा नाही ना? हा तुम्ही कुठनं शिकलात? सासूबाईंकडनं शिकलेली। अच्छा, त्यांना खूप आवड आहे का हे सगळं करायची? त्या आमच्या जेवणातले स्पेशलिस्टच आहेत। जेवण बनवायला खूप आवडतं, आम्ही सगळं त्यांच्याकडनं शिकतो नवीन नवीन वेगवेगळे पदार्थ। अरे वा, छान छान। आता हे नुसतं दूध आपण आटवायचंय? ते गरम व्हायला लागेल ना? दूध आटायलाही खूप वेळ लागतो। त्याच्यात एक अशी झाकणी पण घालून ठेवतात ना ते वर येऊ नये म्हणून, ढवळत राहिलं की काहीच प्रॉब्लेम नसतो। तुम्हाला आवडतंय आता ब्युटी पार्लर सांभाळणं, घर सांभाळणं सगळं एकत्र, का घरी मुलांना बघणं जास्त? ब्युटी पार्लर मी पार्ट टाइम जाते। ओके, अर्धा वेळ घरात अर्धा, म्हणजे दोन्ही गोष्टी शांतपणे करता येतात कारण शेवटी मुलं महत्वाचीच आहे। बरोबर, सासूबाई सगळं बघून घेतात त्यामुळे काही एवढं टेन्शन नाही। हो, कारण शेवटी घरचा सपोर्ट असल्याशिवाय काहीच नाही करू शकत, म्हणजे जरी आपण बाहेर जाऊन काम करायचं ठरवलं ते सगळं करतात। अरे वा, आणि मला सगळ्यात जास्त गोष्ट तुमच्या घरातली आवडली की तुम्ही सगळे एकत्र राहता आणि गोडी गुलाबीने राहता। खूप आवडतं सगळ्यांना एकत्र राहायला। आजकाल सगळी न्यूक्लिअर फॅमिली झाली आहे, नवरा बायको आणि मुले एवढंच कुटुंब असतं ते, मग मुलांना कधी? आमच्या घरी सगळ्यांना एकत्र आवडतं। माहेरी पण तुमचं असंच होतं? माहेरी असंच होतं। माहेरी तुमच्या कोण कोण असतं? माहेरी आई, वडील, दोन भाऊ आहेत, एक भाऊ आसामला असतो, एक इथं भिवंडीला असतो। ओके, मग एकुलती एक बहीण? हो, म्हणजे तर खूप लाड। रबडीला बराच वेळ लागतो ते कारण पूर्ण आटू द्यावं लागतं ना। आणि ह्याच्यात साखर बिकर घालून आटवायचे का कसं? शेवटी घालायची साखर, जरा पण पाणी सुटलं तर अजून जरा वेळ लागेल। बरोबर, आता ह्याच्यात काय करायचं? खवा घालायचा। हा सगळा घालू? हो हो सगळा घालू। किती प्रमाणे साधारण दुधाचं आणि खव्याचं? एक वाटी दूध असेल तर अर्धी वाटी खवा घालायचा। ओके, गॅस सारखा कंट्रोल करावा लागतो का? हो, ते लगेच वर आलं की कमी करायचं। आता ह्याच्यात काय घालायचं? साखर। साखर ही सगळी? हो हो सगळी। साखर कोणाला जास्त गोड आवडतं कोणाला कमी, त्या हिशोबाने। आणि वेलची पूड थोडी, ड्रायफ्रुट्स, ड्रायफ्रुट्स थोडेसे आत्ता घाले। हो हो, आणि थोडं केसरमुळे रंग जरा वेगळा छान रंग येतो। आणि आता मग नंतर हे रबडी झाल्यानंतर ती जरा गार होऊ द्यायची, मग त्याच्यानंतर सीताफळ। अच्छा, म्हणजे आधी आटवायचं? हो, हे सगळं आटवून घ्यायचं पूर्ण गार झाल्यावर सीताफळ। ह्याला साधारण किती वेळ लागतो आटायला? 1-1.5 तास तरी। अच्छा, म्हणजे घट्ट व्हायला पाहिजे? हो, एकदम घट्ट व्हायला 1-1.5 तास। आधी आपण ते करून घेऊया। हो, आता हे घट्ट असं घट्ट झालंय, म्हणजे त्याच्या अशा गुठळ्या गुठळ्या होतात ना थोड्या? हो, ते खव्यामुळे थोड्या गुठळ्या गुठळ्या होतात आणि ड्रायफ्रुट्स वगैरे त्यामुळे पण दिसतं। ओके ओके, आता हे काय करायचं? हे गार ठेवायचं, गार करायला गॅस बंद करू। हो हो, गार आणि एकदम प्रॉपर गार, प्रॉपर गार झाल्यानंतर सीताफळचा गार घालायचा। ओके, मग आता हे काढून बाउल मध्ये काढून गार करून घेऊया। हो चालेल, आता आपण गार करून घेतलंय ना, गार केल्यावर हे घट्ट झाले ना जास्त? हा, खूप घट्ट होतं गार केल्यावर। ओके, आता आता याच्यात सीताफळचा पाव एवढा सगळा घालू? हो हो सगळा।
याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं एक जीव. आणि आता तर सीझन आहे सीताफळाचा. लहान मुला काही काही लहान मुलांना सीताफळ असं नाही आवडत, मग असं रबडी करून खाऊ घातलं की ते फक्त हे करायला खूप वेळ लागतो म्हणजे दूध आटवायला. बरं बरं, आता हे मिक्स झालं की आपली डिश तयार आहे. ती आपण सर्विंग बोल मध्ये काढून छान सजवून घेऊया. तोपर्यंत तुम्ही पटापट साहित्य आणि कृती लिहून घ्या. सीताफळ रबडी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: दूध, साखर, सीताफळाचा गर, वेलची पूड, काजू, बदाम आणि पिस्त्याचे तुकडे, खवा आणि केशर. कृती: प्रथम पॅन मध्ये दूध गरम करून त्यामध्ये खवा, साखर, वेलची पूड, काजू, बदाम, पिस्त्याचे तुकडे आणि केशर घालून दूध आटवून घ्यावं. हे आटवलेलं दूध थंड करून त्यामध्ये सीताफळाचा गर एकजीव करून घ्यावा. फ्रीज मध्ये थंड करून सीताफळाची रबडी सर्व्ह करावी. आपल्या तिन्ही डिशेस तयार झाल्यात, आता वेळ आली आहे त्या टेस्ट करायची. पण त्याआधी झी मराठी आणि आम्ही सारे खवय्येच्या संपूर्ण टीम कडून तुमचे आभार. तुम्ही आम्हाला इथे बोलवलं आणि एवढ्या छान डिशेस दाखवल्यात, आणि ही एक छोटीशी भेटवस्तू. थँक्यू. तुम्हाला सुद्धा या कार्यक्रमात सहभागी होण्याची इच्छा असेल तर तुमच्या रेसिपीज आमच्या ईमेल आयडीवरती किंवा आमच्या पत्त्यावरती आम्हाला लिहून पाठवा. आम्ही सारे खवय्येची टीम तुमच्या घरी नक्की येईल. आणि हो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ह्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा आम्हाला नक्की कळवा. आणि त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, zmarathi@znetwork.com. आजचा भाग इथेच संपला. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा आणि पाहत रहा बादशाह मसाला प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये. आमच्या खवय ना तू काय वेगळं दाखवणार? आज मी एक अफगाणी डिश दाखवणार आहे. मंटू 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 आणि दुसरी सोफाय जमीन. सोफाय जमीन, हो सोफाय जमीन. मी का नाव दिलं मग? दंडवण्यासाठी सोफाय जमीन. सोफाय जमीन हे घे, सोफाय जमीन दे मला असं होतं.